2024 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच सरकार येईल आणि शरद पवार यांचे पसंतीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुपित उघड केला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. दरम्यान ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी 2024 पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शरद पवार यांनी खासगीत सांगितलं असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुया उंचावल्या आहेत. राज्यातील 2024 विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची पहिली पसंती उद्धव ठाकरे हेच आहेत असा गोप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शरद पवार यांनी ही गोष्ट राष्ट्रवादीतील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत सांगितली होती असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष 2024 विधानसभा निवडणूक एकत्रितरित्या लढतील. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच कायम राहावेत ही शरद पवार यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी ही गोष्ट बोलावून दाखवली होती असा खुलासा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.